ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। देशोन्नती इव्हनिंग न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। जाणून घ्या आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। ब्रह्मांडातील एका मृत ताऱ्यामधून अचानक तरंग येत असल्याचं पाहून खगोलशास्त्रज्ञ आश्चर्यचकित झाले। ही अलौकिक घटना ब्रह्मांडाबद्दलचं रहस्य उलगडण्यास उपयुक्त ठरेल असं नासाच्या खगोलशास्त्रज्ञांनी म्हटलं आहे। उद्या बुधवारी 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत श्रीराम मंदिराचं भूमिपूजन होणार आहे। सध्या या मंदिराचा आराखडा 67 एकर परिसराचा असला तरी तो 108 एकर क्षेत्रात होणार असल्यानं क्षेत्रफळाच्या तुलनेत जगातील चौथ्या क्रमांकाचं मोठं मंदिर असणार आहे। पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील हिंदमाता परिसराची पाहणी केली। 2005 नंतर आज सर्वाधिक अतिवृष्टी झाली। महापालिका कर्मचाऱ्यांचे रस्त्यावर आज दिवसभर काम सुरू होतं असं ठाकरे यांनी सांगत गरजेशिवाय बाहेर पडू नका असं आवाहनही त्यांनी केलं। अभिनेत्री रेणुका शहानेंनी अमृता फडणवीस यांच्या ट्विटचा समाचार घेतला, जी लाखो लोकांच्या चेहऱ्यावर हसू उमटवते त्या मुंबईत लोकांचं जगणं सुरक्षित नाही असं अमृता फडणवीस अंगरक्षकांच्या गराड्यात राहून कशा काय म्हणू शकतात असा फटका लगावला आहे। हॉटेलमध्ये दुग्धजन्य बटर ऐवजी वनस्पतीपासून तयार केलेल्या लोण्याचा अधिक प्रमाणात वापर केला जात आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम होतोय, त्याचबरोबर नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत असल्याचं एका वाणिज्य वृत्तात म्हटलं आहे। बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार उद्या बुधवार 5 ऑगस्ट पासून मुंबई शहरातील सर्व दुकाने आठवडाभर म्हणजे 7 दिवस सकाळी 9 ते संध्याकाळी 7 या वेळेत सुरू राहणार असल्यानं मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे। यूपीएससी परीक्षा 2019 निकाल आज जाहीर झाला। प्रदीप सिंह देशात अव्वल तर महाराष्ट्रातून अभिषेक सराफ पहिला, जतीन किशोर दुसरा, प्रतिभा वर्मा महिलांमध्ये पहिली आली आहे। 1829 उमेदवारांची निवड झाली असल्याचं पुण्याच्या यूपीएससी कार्यालयानं म्हटलं आहे। टाळेबंदीत ग्राहकांना दिलेली भरमसाठ वीज देयके मागे घ्यावी या मागणीसाठी नाशिक शहर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी आज वेगवेगळ्या भागातून पदयात्रा काढून नाशिक महावितरणच्या मुख्यालयावर धडक दिली। यावेळी मूळ देयकांमध्ये 50% सवलत देण्याची मागणी करण्यात आली होती। राम मंदिर भूमिपूजना दिवशी कोल्हापूर करवीर निवासींनी श्री अंबाबाई देवीची रत्नजडित अलंकारिक खडी पूजा बांधण्याची सूचना व्यवस्थापक आणि पुजारी यांना करण्यात आली। इतर मंदिरातही धार्मिक अनुष्ठानांचं आयोजन करा असं आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं केलं आहे। देशात आतापर्यंत 18,55,745 कोरोना बाधित असून 5,86,298 ऍक्टिव्ह केसेस तर 38,938 रुग्णांचा दुर्दैवानं मृत्यू झाला। राज्यात आतापर्यंत 4,50,196 कोरोना बाधित असून 1,47,324 ऍक्टिव्ह केसेस तर 15,842 रुग्णांचा मृत्यू झाला आहे। गेल्या 24 तासात नागपुरात ब्रेक की बात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी साचलं। बेसा, घोगली, नरसाळा, बेलतरोडी परिसरातील नाल्याचं पाणी शिरल्यानं नागरिकांची गेल्या 2 दिवसात बरीच तारांबळ उडाली। बळीराजा मात्र सुखावला। नरेंद्रनगर पूल देखील नेहमीप्रमाणे पाण्यात असल्यानं वाहतूक खोळंबली। जिल्ह्यातही ठिकठिकाणी नदी नाल्यांना पूर आल्यानं गावांचा संपर्क तुटला। सध्या पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं आजपासून पुढील 4 दिवस नागपूरसह विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे। अन्य वृत्तात संघ लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षा 2019 अंतिम निकाल जाहीर झाला असून नागपुरातील भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रातील PITC 6 विद्यार्थ्यांनी निकालात बाजी मारली आहे। या विद्यार्थ्यांमध्ये नागपुरातील निखिल सुधाकर दुबे 733, चंद्रपूरचा सुमित सुधाकर रामटेके 748, चंद्रपूरची प्रज्ञा कैलास खंदारे 719, पुण्यातील प्रसाद सीताराम शिंदे 287, नाशिकचा अशित नामदेव कांबळे 651 आणि स्वरूप रवींद्र दीक्षित 827 यांचा समावेश आहे। गेल्या वर्षी एकही विद्यार्थी उत्तीर्ण झालेल्या संस्थेचे हे यश उल्लेखनीय आहे। शिवाय दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे अभिरूप मुलाखतीत यावेळी 103 विद्यार्थ्यांनी मुलाखती दिल्या, यापैकी 40 विद्यार्थी अंतिम यादीत उत्तीर्ण झाले। यावेळी जवळपास 90 विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचा विश्वास नागपुरातील भारतीय प्रशासकीय पूर्व प्रशिक्षण केंद्राचे संचालक आणि अभिरूप मुलाखतीचे समन्वयक डॉ प्रमोद लाखे यांनी व्यक्त केला। भंडारा जिल्ह्यातील काल एकाच वेळी 18 रुग्णांची नोंद झाली, त्यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयातील एका डॉक्टरांचा अहवाल पॉझिटिव्ह आला। त्यांचे शहरात खासगी रुग्णालय असून जिल्ह्याच्या संपूर्ण आरोग्य व्यवस्थेचा भार असणाऱ्या रुग्णालय प्रशासनाला ओपीडी सुद्धा बंद करावी लागली। त्यानंतर यंत्रणेला बरीच धावाधाव करावी लागली। त्यांच्या संपर्कात आलेल्या कर्मचारी, रुग्ण आणि अधिकाऱ्यांवर क्वारंटाईन करण्याची वेळ आली।
रुग्णसेवेच्या दुरावस्थेला घेऊन नेहमी चर्चेत असलेल्या गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दोन दिवसांपूर्वीच नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता। या घटनेची शाई सुकत नाही तोच रुग्णवाहिकेत सिलेंडरमध्ये ऑक्सिजन नसल्याने आणखी एका महिला रुग्णाचा मृत्यू झाल्याची संतापजनक घटना घडली असून आरोग्य व्यवस्थेच्या विरोधात संताप व्यक्त होत आहे। राजवंती जयपाल पाचे वय 40 असं मृत महिलेचं नाव आहे। सध्या कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता चंद्रपूर जिल्ह्यातही सीमाबंदी आहे, त्यामुळे यातायात बंद आहे। रक्षाबंधनाच्या पवित्र सणासाठी बहीण भावाला राखी बांधण्यासाठी चक्क ब्रह्मपुरी जवळ असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी सीमेवर पोहोचताच भाऊ सीमेवर पोहोचला आणि सीमेवरच बहिणीनं भावाला राखी बांधून आपला धर्म निभावला। हा भावस्पर्शी प्रसंग पाहून कोरोनामुळे तयार झालेल्या सीमाबंदीच्या भिंतीही कोसळल्या असतील। वर्ध्यासह जिल्ह्यात विविध ठिकाणी कंत्राटदारांकडून शासन परिपत्रकाची होळी करण्यात आली। नव्यानं काढलेल्या परिपत्रकात अनेक अटी कंत्राटदारांचा छळ करणाऱ्या असल्याचा आरोप कंत्राटदार संघटनेनं केला आहे। सदरू आदेश रद्द करून यापूर्वी थकीत असलेल्या देयकांची रक्कम त्वरित द्यावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। मुंबई येथे पार पडलेल्या छोटेखानी समारंभात 11व्या दादासाहेब फाळके गोल्डन कॅमेरा अवॉर्ड 2019 अंतर्गत दिव्यांग मराठी चित्रपटात प्रमुख नायिकेची उत्कृष्ट भूमिका साकारल्याबद्दल गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज येथील विद्यार्थिनी सुरभी जांभुरेला उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून दादासाहेब फाळके मराठी चित्रपट अँड टेलिव्हिजन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। सुरभीला लहानपणापासूनच अभिनयाची आवड असून अभिनयासोबत तिनं MSc पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं। तिनं मिळवलेल्या या घवघवीत यशामुळे गडचिरोलीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून सुरभीवर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। अमरावती जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरात संततधार पाऊस झाल्यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। कमी उंचीचे पूल आणि रपट्यांवरून पुराचं पाणी वाहत असल्यानं दररोज अपघातांच्या घटना घडत आहेत। दोन दिवसांपूर्वीच वलगाव नजीक आमला येथील चार तरुण पुरात वाहून गेले होते। भातुकली तालुक्यातील जावरा कमलापूर येथेही कमी उंचीच्या पुलावरून दुचाकीसह दोन व्यक्ती वाहून जाताना थोडक्यात बचावले। नागरिकांनी प्रसंगावधान राखून त्यांना कसं बसं वाचवलं होतं। कमी उंचीचे पूल धोकादायक ठरत असून प्रशासनानं सर्वेक्षण करून त्याचा तातडीनं इलाज करण्याची गरज निर्माण झाली आहे। अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या शिलान्यास सोहळ्याच्या पूर्वसंध्येला अकोल्यातील मंदिरं सजली आहेत। अकोल्याचे आराध्य दैवत श्रीराज राजेश्वर मंदिरासह श्रीराम मंदिर, राणी सतीधाम मंदिर, सारासार बालाजी मंदिरासह सर्वच मंदिरांवर विहंगम रोषणाई करण्यात आली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील घाट बोरी येथे रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी दोन बहिणींनी आपल्या भावाचा दारूचा अड्डा उद्ध्वस्त करून अवैध दारू व्यवसाय न करण्याची शपथ दिल्याचा आगळा वेगळा प्रकार समोर आला। बेबीताई पांडुरंग जाधव आणि सुनीता रमेश काळे असं बहिणींचं नाव असून त्यांनी आपला भाऊ प्रकाश चव्हाण याचा अवैध दारू व्यवसाय उद्ध्वस्त करून त्याला दारूच्या व्यवसायापासून दूर ठेवण्याचा असा प्रयत्न केला। पुन्हा दारूच्या बाटलीला हात लावायचा नाही अशी शपथ या बहिणींनी भावाला देत राखी बांधली। प्रत्येक बहिणींनी अशा प्रकारे आपल्या भावाला रोखलं तर अनेक माता बहिणींचे संसार उद्ध्वस्त होणार नाही अशा प्रतिक्रिया यावेळी उमटल्या। अन्य वृत्तात, शेगाव येथील स्टेट बँकेचा एक कर्मचारी पॉझिटिव्ह आल्यानं 4 ऑगस्ट पासून पुढील 15 दिवसांसाठी बँक बंद ठेवण्यात आली आहे। या कर्मचाऱ्याच्या संपर्कातील इतर कर्मचाऱ्यांचे स्वॅब नमुने घेण्यात आले असून 7 कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे। अयोध्येत 5 ऑगस्टला असलेल्या श्रीराम मंदिर भूमिपूजन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आजपासून वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। काही दिवसांपूर्वी समाजकंटकांनी दगडफेक केली होती, यामुळे विशेष खबरदारी म्हणून सुरक्षा वाढवण्यात आली असून पोलिसांची अतिरिक्त तुकडी तैनात करण्यात आली असल्याची माहिती रिसोड ठाणेदार जाधव यांनी देशोन्नतीला दिली। लॉकडाऊनमुळे नांदेड जिल्ह्यातील जिम बंद असल्यामुळे जिम चालकांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे, त्यामुळे जिम सुरू करण्यास परवानगी द्यावी, फिटनेस इंडस्ट्रीला मदत करावी या मागणीसाठी महाराष्ट्र ओनर्स असोसिएशनच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज मंगळवारी निदर्शनं करण्यात आली। अन्य वृत्तात, मनपाच्या हद्दीत असलेल्या सिडको परिसराच्या विकासाकडे लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष होत असून रस्त्यांवरील खड्ड्यांसह इतर असुविधांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे। दुसरीकडे नांदेड शहराला चंद्राकार वळसा घालून जाणाऱ्या गोदावरीच्या नाभी स्थानावरून निसर्गाचा अप्रतिम आविष्कार ढगांच्या विविध रंगी छटा भूगोलप्रेमींना साथ घालत आहेत। सूर्यास्तानंतर होणाऱ्या संधीप्रकाशाची ही किमया नागरिकांना एक पर्वणीच ठरत आहे। हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्यानं जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी 6 ते 19 ऑगस्ट दरम्यान 14 दिवस कडक संचारबंदीचे आदेश काढले आहेत। संचारबंदीच्या धास्तीनं अनेक नागरिकांनी बँकांमध्ये रक्कम काढण्याकरिता मोठी गर्दी केल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला। दुसरीकडे लॉकडाऊनला वंचित बहुजन आघाडीनं विरोध केला असून प्रशासनानं मजूरदार वर्गाला उपाशीपोटी मारण्याचा उद्योग करू नये अशा शब्दात वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष वसीम देशमुख यांनी प्रशासनाला सुनावले आहे। अन्य वृत्तात, 5 ऑगस्ट रोजी अयोध्या येथे श्रीराम जन्मभूमी
मंदिराच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने हिंगोलीतील राम गल्ली भागातील प्रभू श्री रामचंद्र मंदिर परिसर दिव्यांच्या प्रकाश ज्योताने झगमगणार आहे। त्यानिमित्त मंदिराच्या रंगरंगोटीचे काम केले जात आहे। लातूर जिल्ह्यात महागाचे सोयाबीन बियाणे न होल्याने 9,515 शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवलं होतं। शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर पंचनामे झाले, परंतु पेरणीनंतर महिना उलटला तरी जवळपास 8,000 शेतकऱ्यांच्या पदरात ना बियाणं पडलं ना नुकसान भरपाई मिळाली। नुकसान भरपाई विषयी शासनाच्या कृषी विभागाचा कोडगेपणा शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी करीत असल्याचं चित्र निर्माण झालं। अन्य वृत्तात पालीमध्ये राहून आपल्या वडिलांना मदत करत रात्रंदिवस लोखंडाला आकार देणाऱ्या साळुंके कुटुंबातील लतिका साळुंके ने 10वीच्या परीक्षेत उज्ज्वल यश मिळवत एक आदर्श निर्माण केलाय। निलंग शहरातील साळुंके कुटुंब पोटाची खळगी भरण्यासाठी घण मारून आपलं जीवन जगतात। आपल्या कष्ट करणाऱ्या आई वडिलांना वेळ प्रसंगी मदत करत त्याच रस्त्याच्या कडेच्या पालीत अभ्यास करत लतिकाने 75% गुण मिळवले। जळगावात गेल्या 4 महिन्यांपासून बंद असलेली दुकाने आणि व्यापारी संकुले 5 ऑगस्ट पासून सुरू होणार आहेत। मात्र व्यापारी संकुले मंगळवार गुरुवार शनिवारी बंद ठेवून इतर 4 दिवस उघडी ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनानं घेतल्यामुळे व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। मुंबई अग्रा राष्ट्रीय महामार्गावरील नरडाणा गावाजवळ पिकअप व्हॅनचा टायर फुटल्यामुळे झालेल्या अपघातात 3 मजूर जागीच ठार तर 30 मजूर जखमी झाले। जखमींना उपचारासाठी नरडाणा आणि धुळे जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले। मध्य प्रदेशातील सेंधवा येथील हे मजूर नरडाणा येथे शेतीच्या कामासाठी जात होते। अन्य वृत्तात धुळे शहरातील साक्री रोडवरील विद्यावर्धिनी महाविद्यालयाजवळ दोघा भामट्यांनी पोलीस असल्याचं भासवून सोन्याची चेन आणि अंगठीसह 75,000 रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी देवीदास खैरनार यांनी धुळे शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे। या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे। आई वडील मित्रा बसू आणि नीलम यांनी देवांगना दलमित्रासह आम्हा 3 भावंडांना एकमेकांचं रक्षण करणं आणि एकमेकांच्या पाठीशी उभी राहणं याला अत्यंत महत्व असल्याचे धडे देत समानतेच्या भावनेला प्राधान्य दिलं असल्याचं माजी ब्युटी क्वीन मानुषी छिल्लरने म्हटलं आहे। छोट्या पडद्यावरील अभिनेत्री हिना खान आता नागिन बनणार आहे। टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका नागिन सीझन 5 मध्ये मुख्य भूमिका साकारणारी हिना खान आता नागिनच्या भूमिकेत दिसणार आहे। या फ्रँचायझीत सहभागी होणारी हिना ही नवीन अभिनेत्री ठरली आहे। आयपीएल स्पर्धा महिला क्रिकेटपटूसाठीही आयोजित केली जावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होती। आता याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असं आश्वासन बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिले आहे। इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात जॉनी बेस्टो याच्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी आयर्लंडचा गोलंदाज जोश लिटिल याच्यावर आयसीसीनं कारवाई केली आहे। या सामन्यात बेस्टोने चांगलीच फटकेबाजी केली होती, त्यावर जोशने अपशब्द वापरले होते। आता हवामान वृत्त। विदर्भासह राज्यातील सर्वच भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता पुणे हवामान खात्यानं वर्तवली आहे। मराठवाड्यातील तुरळक भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। आजचे देशोन्नती इव्हिनिंग न्यूज बुलेटिन इथे संपले, तेव्हा आजच आपल्या न्यूज पेपर विक्रेत्याकडे देशोन्नतीची मागणी करा। वाचत रहा देशोन्नती, कारण प्रत्येक बातमी मागील सत्य जाणण्याचा आपला अधिकार आहे। त्यासाठी देशोन्नती इव्हिनिंग बुलेटिन लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।